नारपार योजनेच्या बाबतीमध्ये म्हणजे नाटक किती करावं माणसांनी, नारपार योजनेच्या बाबतीमध्ये गेल्याच आठवड्यामध्ये देवेंद्रजींनी कॅबिनेटमध्ये सांगितलं, देवेंद्रजींनी जाहीर सभेत सांगितलं, राज्यपालांची सही झाली 12-15 दिवसापूर्वी, ते त्यांनी सांगितलं, उलट या आनंदाची बातमी त्यांनी दिली. आता बातमी दिल्यावर विनाकारण आपण कशासाठी उपद्रव करायचे, म्हणजे नुसतं राजकारणच करायचं. देवेंद्रजी त्या खात्याचे मंत्री आहेत, त्यांनी सांगितलं की राज्यपालाची सही आजच घेतली मी, हे 10 दिवसापूर्वी सांगितलं, आणि हे कशासाठी कालच्या ठिकाणी बसत आहेत, म्हणजे फुकटचं श्रेय लाटण्याचं काम त्या ठिकाणी चाललेलं आहे, राजकारण करण्याचं काम चाललेलं आहे. त्यातलं काय काय नाही आता मी काल ऐकत होतो बातमी, त्यातलं काही ध म्हणता प यांना माहिती नाही. आणि विनाकारण काहीतरी बोलायचं आणि नदीत जाऊन नुसता शो करायचा, ड्रामा करायचा, मला वाटतं कशासाठी. इतके दिवस मग तुम्ही खासदार होते त्यावेळेला काय केलं, त्यावेळेला का पाण्यात जाऊन बसले नाही, आणि आता तुम्ही पाण्यात जाऊन बसतात. मला वाटतं हा सगळा ड्रामा आहे, हा सगळा शो चाललेला आहे. आधीच या योजनेला मंजुरी राज्यपालाच्या सहीने झालेली आहे, कॅबिनेटमध्ये झालेली आहे, त्यामुळे मला वाटतं की ही शोभाची बंद करावी त्यांनी, पाण्यातून बाहेर पडावं. एक 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 संजय राऊत आहेत, ते राष्ट्रपतीबद्दल काही बोलतात, पंतप्रधानांबद्दल बोलतात, निवडणूक आयोग आहे त्यांच्याबद्दलही ते त्यांना शिव्या घालतात, न्यायव्यवस्थेला माननीय न्यायाधीशांनासुद्धा ते शिव्या घालतात. त्यांच्या जिभेला कुठे हाड नाही आहे, ते काही बोलतात, त्यांना सगळं बोलण्याचा अधिकार आहे मला असं वाटतं दिलेला त्यांना संविधानाने, त्यांना सगळ्यांना बोलण्याचा कुणाला काही बोलण्याचा अधिकार त्या ठिकाणी दिलेला आहे, त्यामुळे त्यांच्याबद्दल न बोललेलंच बरं. आपण सुप्रीम कोर्ट उच्च न्यायालयाने आदेश दिले होते की असं आंदोलन करता येत नाही राजकीय पक्षांना, त्यानंतरही आज बंद नाही पाळला महाविकास आघाडीने. मात्र पुण्याला जे आंदोलन झालं त्याच्यामध्ये स्वतः शरद पवार हे काळा मास्क आणि काळी रिबन बांधून सहभागी झाले, सरकारचा निषेध व्यक्त केलेला आहे. ठीक आहे, संरक्षित मार्गाने ते करावं, न्यायालयाने जे आदेश दिलेले आहेत ते सगळे पाळून त्यांनी काय करायचं त्यांनी करावं ना. पण मला असं वाटतं की कोणत्या गोष्टीचं राजकारण आपण करावं हे त्यांनी विचार केला पाहिजे. त्यांच्या काळामध्ये काही घटना घडल्या नाही का, घडल्यात ना. पण विनाकारण आता निवडणुका तोंडासमोर बघून, समोर डोळ्यासमोर बघून आपण ज्या पद्धतीने नाटकबाजी नौटंकी या ठिकाणी करतात ती काही योग्य नाही आहे. उलट आपण सगळ्यांनी मिळून या गोष्टी कशा थांबतील, यावर काय इलाज काय उपाय या बाबतीत विचार केला पाहिजे. पण काहीतरी विनाकारण बंद करा, महाराष्ट्र बंद करा, और रोज रोज कशासाठी बंद करायचं आहे तुम्ही सांगा ना, की तुमचं मार्गदर्शन करा, काही अनुभव सांगा, काय याच्यावर इलाज करता येईल, काय उपाय करता येईल, हे आपण सांगितलं पाहिजे. निश्चित सरकार त्याचा विचार करेल. एक विषय इतका गंभीर आहे की सर्व पक्षांना, सर्व पक्षांची डोकं, सर्व लोकांची डोकं सुन्न करणारा हा विषय, आणि म्हणून मला असं वाटतं की याच्यावर आपण सर्वांनी एकमताने बसून विचार केला पाहिजे. हा राज्याचा विषय, आमच्या मुलींचा विषय आहे, पण ते तिला सोडून आणि फक्त राजकारण एक राजकारण, बोर्ड कोणते घेऊन उभे राहिले त्या दिवशी बदलापूरला काही गरज होती का? पण यांनी ते सगळं केलेलं आहे आणि लोकांच्या ते लक्षात येत आहे की हे फक्त राजकारणासाठी करत आहेत. भाऊ, राज ठाकरे सगळ्या जागा विधानसभेच्या लढणार आहे असं मुख्यमंत्री यांनी केलेलं आहे, केलं असेल तर त्यांचा पक्ष आहे, त्यांचा अधिकार आहे, आम्ही त्याबद्दल काय बोलायचं. त्यांनी असंही म्हटलं की लाडक्या बहिणींना पैसे द्यायला आणायचे कुठून, ते सरकार आणेल ना, त्यांना नाही आणायचं, सरकार आणेल. बरोबर, सरकार आणतंय, देतंय पैसे, तर खात्यात पडले सगळ्यांच्या पैसे. बच्चूकडून टीका केलेली आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.